अनेक मालिका तसंच नाटकांमधून स्वतःच्या अभिनयाची मोहर उमटवणारी हेमांगी कवी धुमाळ सोशल मीडियाच्या माध्यमातूनही बऱ्याचदा ॲक्टिव्ह असते. अनेकदा ती आपली परखड मतंसुद्धा व्यक्त करते. मंडळी, काही दिवसांपूर्वीच मालिकांच्या तसंच चित्रपटांच्या शूटिंगला आता सुरुवात झालेली आहे. यानिमित्तानेच हेमांगी कवी धुमाळने एक पोस्ट शेअर केलेली आहे. ही पोस्ट पेमेंट संबंधी आहे असं एकूणच या पोस्टवरून आपल्याला दिसते. हेमांगी कवीने म्हटलेलं आहे की बऱ्याच सिरियल्सच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे, छान मस्त, पण ते 90 डेज क्रेडिटचं भूत अजूनही मानगुटीवर आहेच. आधीच 100 दिवस काम नाही, त्याचे पैसे नाही, आणि आता काम सुरू होऊन त्यातही 100 दिवसांची भर. 365 पैकी 200 दिवस पैसे अकाउंटला जमा होणार नाहीत. कर्ज घेतलेल्या बँकेत कसं पाऊल ठेवावं कळत नाहीये. इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम्स कसे भरायचे. घरात दोघेही याच क्षेत्रात काम करत असतील तर त्याचं काय. उरलेल्या 165 दिवसांमध्ये या पैशांसाठी सतत फोन करायचे, मेसेज करायचे. आज उद्या या आठवड्यात करत करत अजून किती दिवस जाणार माहीत नाही. कलाकार आणि टेक्निकल टीमकडून फुल सपोर्टची अपेक्षा, पण पेमेंटच्या बाबतीत आम्ही अजिबात अपेक्षा करायची नाही. आता तर न्यू नॉर्मल सुरू झालंय. कलाकारांनी स्वतः मेकअप, हेअर, कॉस्ट्युम्स करायचे, स्वतःच स्पॉट दादा व्हायचं, आणि मुख्य म्हणजे वेळेत 7 शिफ्टला. महिला कलाकारांना तर 4:30 उठून 6:30 कॉल टाइमला हजर राहायचं, पण मिळणाऱ्या पेमेंटचं टायमिंग ते आधीही गणलेलं होतं. आता ही तसंच गणणार आहेत हे कोण मॉनिटर करणार. कॉन्ट्रॅक्टमध्ये तसं लिहूनच येत आहे, म्हणजेच ज्याला काम करायचं आहे तो करेल. ज्याला हे कॉन्ट्रॅक्ट पटत नसेल त्याने अजून 365 दिवस घरात बसून काढेल. काहीच कसं वाटत नाही यार हे कॉन्ट्रॅक्ट रेडी करताना. निदान काही महिने तरी 30 दिवसांचं क्रेडिट ठेवावं. मंडळी, हेमांगी कवी धुमाळने व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया अवघ्या मनोरंजन सृष्टीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. कारण ही समस्या कोणा एका कलाकाराची नाही, तर मनोरंजन सृष्टीशी निगडीत जोडल्या गेलेल्या प्रत्येक कामगाराची आहे. मंडळी, आपण देखील हेमांगी कवी धुमाळनी मांडलेल्या मताबद्दल प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा या व्हिडिओखाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये. आणि पहा फक्त अल्ट्रा मराठी बस. व्हिडिओला लाईक तसंच शेअर करायलाही विसरू नका.